नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहन, आपण पाहता शेती संगोपन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुरसाळ या गावामधील विकास वाळके यांचे 20 गुंठ्यामधील वांग्याचे विक्रमी असे उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे। चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी वांग्या पिकावर कोणकोणत्या प्रकारे नियोजन केलं होतं, की जसं की पीक आळी खोडळ याचं त्यांनी नियंत्रण केलेलं आहे, याबद्दलची संपूर्णपणे माहिती। मित्रांनो, जर आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणे दाबा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। चला परिचय, माझं नाव विकास वसुदेव वाळके, मी गुरसाळ्याचा आहे, तालुका पंढरपूर। आपण ही जे वांग्याचं प्लॉट लावलेलं आहे, एकूण किती क्षेत्र लावलेलं आहे? अर्ध्या एकर। मग ह्या अर्ध्या एकरसाठी आपण ज्यावेळेस आपण वांगे लावले आहेत त्याची पूर्व मशागत काय केली जमिनीची? आधी नांगरून घेतलं, फणून घेतलं आणि परत ट्रॅक्टरनं बेड सोडून घेतली, खत घालून त्यात बेड सोडून घेतली। हे जे आपण बेड सोडलो त्यावेळेस तुम्ही त्याला शेणखत वगैरे दिलं का? हा, शेणखत आधी टाकलं होतं मग बेड सोडले ते सर। ह्या दोन बेडमधलं आपलं अंतर किती आहे? 7 फूट आहे, पण हे अंतर थोडं कमी पडतंय, थोडं जास्त असलं तरी काय अडचण येत नाही, म्हणजे फवारायला ही काय अडचण येत नाही। थोडं जास्त जरी अंतर असलं, बेडमधलं जास्त अंतर असलं तर आपल्याला काय अडचण, पुढचं नियोजन व्यवस्थित करता येते। झाडं मोठी झाली तरी काय अडचण येत नाही। दोन रोपांमधलं अंतर किती आहे? 2.5 फूट येते। 2.5 फूट, 2.5 फुटापेक्षा जरी जास्त असलं तरी काय म्हणजे चालतंय। जे आपण वांग्याची लागवड केलेली आहे, जात कोणती आहे वांग्याची? ही पंढरपुरी देशी वांग, पंढरपुर देशी मार्केटला चालणार वांग, देशी वांग, देशी देशी मध्ये मोडते। हा, देशी मध्ये। ज्यावेळेस तुम्ही रोप आणले होते का बी आणलं लावलं होतं? बी गरच आपण बी रोप तयार केलं, ह्याच्यात रोप तयार करून तुम्ही लागवड केली। तुम्हाला अंदाजे अर्धा एकरसाठी एकूण किती रोपे लागली होती? 1500 रोप लागले, अर्ध्या एकर 1500 रोप लागले। त्याचं पाण्याचं नियोजन तुम्ही कसं केलंय? याला पाणी तुम्ही कसं सोडताय? काय ठिबक न चालू आहे पाण्याचं नियोजन? ठिबक नसतं, तुम्ही याला पाणी देताय? पाणी देत। लागवड आपण कोणत्या महिन्यामध्ये केलेली आहे? तशी पावसाळ्याच्या आधी केली मी लागवड, म्हणजे जून जुलैच्या दरम्यान तुम्ही लागवड केलेली आहे। ज्यावेळेस तुम्ही याची रोपांची लागवड करता तर ते रोप लावल्यापासून तुम्हाला वांगी म्हणजे हे फळ आपल्याला किती दिवसून भेटतंय? 2.5 महिने जाते, 2.5 महिने फळ चालू होत, झाड चालू होत 2.5 महिने। सध्या मार्केटला दर काय चालू आहे वांग्यांना? आता 1100, 1200 चढ उतार होतंय थोडा। 1100 ते 1200 रुपये काय रेटला? कॅरेटला 17 किलो जो एक क्रेट भरतो, एका कॅरेटमध्ये 17 किलो माल बसतो, 17 किलो म्हणजे अंदाजे आपल्याला 58 ते 60 रुपये किलो दर भेटतो, ठोक मिळते तेवढा जर आपल्याला। ठीक आहे, यावर तुम्ही फवारण्या कोणकोणत्या करताय? फवारण्यात आळीसाठी डेलिकेट, ट्रेसर, इमेज म्हणून आहे, निवान, कॅल्डॉन, ही आळीसाठी वापरतो मी, बायो 303 आहे। सध्या आपल्याला मित्रांनो माहीत आहे की पाऊस आपल्याकडे भरपूर प्रमाणात पडलेला आहे, त्यामुळे कीड किंवा आळीचं प्रमाण फार झालेलं आहे, तर आपल्याला आपण जे म्हणतो की शेंड आळी किंवा खोडाळी याचं तुम्ही काय नियोजन केलं होतं की त्याच्यापासून आपल्या वांग्याचा बचाव झाला पाहिजे? ती डेलिकेट, ट्रेसर, ही जी फवारणी केली? फवारणी। तर अंदाजे आपण फवारणी केली किती दिवसानंतर फवारणी करताय? ते आता डेलिकेट, ट्रेसरी, बाहेरी औषध आहे, त्यांचा एक 8-9 दिवस रिझल्ट राहते, म्हणजे एकदा फवारणी केली तर 8-9 दिवस त्याचा उपयोग राहतो, होतो त्याचा व्यवस्थित। दुसरं कोणती फवारणी करतात त्यासाठी?
दुसरी आता मग ही टाटा मानिक मार्कर आता ही पांढरी किड ही असते ती पानामाग आपल्या वांग्यांची साईज आकार जो आहे तो थोडा मोठा होण्यासाठी थोडी तरी चक घेण्यासाठी त्याला कोणती तुम्ही फवारणी करता? त्याला 2303 निमतेल ती वापरायची चक घेण्यासाठी. आपण या वांग्यासाठी रासायनिक खत कोणते वापरली होती? रासायनिक खत 1804-1826-1824-1826-1826 ही वापर. ठीक आहे. आपल्याला या वांग्यांच्या या प्लॉट मधून आतापर्यंत किती उत्पन्न भेटलेलं आहे? माझं आता 1,60,000 रुपये उत्पन्न मिळलं ह्यातनं. 25,000 रुपये खर्च झाला मला तेवढे पैसे काढायला. 1,50,000 रुपये तंटो तुम्हाला तुम्हाला उत्पन्न भेटलेलं आहे? भेटलेलं. त्याच्यात तुम्ही खर्च वजा केला 25,000 रुपये. तर हे आपल्याला किती दिवसामध्ये भेटलेलं आहे एवढं उत्पन्न? फळ लागल्यापासून. हा, फळ लागल्यापासून म्हणजे दीड महिना झालं माझं वांग चालू होऊन. दीड महिना तुम्हाला जी वांग्याची विक्री करताय, अजून तुम्ही किती दिवसाची विक्री करू शकता? अजून 1-4 महिन्यापर्यंत चालतंय माझं व्यवस्थित सगळं. म्हणजे तुम्हाला या फळ लागल्यापासून 2 महिने 1.5 महिन्यामध्ये 1,60,000 तुम्हाला उत्पन्न झालंय. तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे की अजून तुम्हाला 4 महिन्यामध्ये किती उत्पन्न भेटलं पाहिजे? अजून 2-1 लाख तर होते ती माझी. हे 1.5 लाख आणि अजून 1-2 लाख आसपास तुम्हाला उत्पन्न भेटलं पाहिजे तुमची अपेक्षा आहे? 3.5 लाखापर्यंत जाते. त्यातनं 50,000 खर्च जाईल माझा. म्हणजे सर्व टोटल 3-4 लाख उत्पन्न मधून 50,000 रुपये खर्च वजा करता तुम्हाला ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न भेटणार आहे. 6-7 महिन्यामध्ये एवढं. या रोपांमधील ज्यावेळेस तुमचं तण होतं त्याच्यावर तुम्ही कसं करता की तण तुम्ही तणनाशकावर मारता का? नाही नाही, तणनाशिक वापरत नाही. भाजीपाल्यात तणनाशिक चालत नाही. मी खुरपून घेतलं ह्याला दोनदा. खुरपणी करून घेतलेली आहे. खुरपून करून घेतली. तणनाशिक जर मारलं तर आपल्या फळांवर किंवा ज्या रोपांवर त्याचा परिणाम होणार आहे. गळी गळती त्याची. त्यासाठी तुम्ही त्यासाठी खुरपणी करून घेत आहे. तुम्हाला सध्या त्या जवळपास मार्केट कोणतं आहे वांग्यासाठी? पंढरपूर मार्केट. पंढरपूर मार्केट. तर कमीत कमी किती भाव तुम्हाला पर किलो भेटला तो तुम्हाला परवडणार आहे? आता ही कमीत कमी 35-40 जरी भेटलं तरी भरपूर पैसे होते. कमीत कमी त्याचा थोडा मार्केटमध्ये दर हा कमी जास्त होणार हे नक्की. तर कमीत कमी म्हणजे कोट्यापर्यंत तुम्हाला जर रेट कमी झाला तुम्हाला परवडणार आहे? 400 पर्यंत जरी कॅरेट आला तरी ऊसाच्या उत्पन्नापेक्षा भरपूर पैसे होते. 400 रुपयाला जरी कॅरेट गेला म्हणजे बाकीच्या पिकांपेक्षा जसं की आपण ऊसाचं पीक घेतो ते 18 महिने पीक घेतो त्याला भरपूर खर्च होतो व पीक गेल्यापासून आपल्याला त्याचं बिल भेटण्यापर्यंत 2 वर्ष कालावधी लागतो. तसं मित्रांनो हे आपण वांग्याचं पीक जर घेतलं तर 7-7 महिन्यामध्ये आपल्याला 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न हे निश्चित भेटून जाते. तर आपल्या मित्रांनो तुम्ही काय सांगू शकता की अजून तो याच्यामध्ये काय नियोजन केलं पाहिजे की आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे? ह्याच्यात बेड पद्धती योग्य आहे. जरा माझं झाडाचं थोडं जास्त म्हणजे अंतर कमी झालंय. थोडं जास्त अंतर पाहिजे. 2 रोपांमध्ये अंतर म्हणजे जास्त 4 फूट तर अंतर पाहिजे 2 रोपांमध्ये. 4.5 फूट अंतर आहे माझं. 4 फूट पाहिजे. झाड रोगाला बळी पडत नाही. ती हवा खेळती राहते त्यांना चांगली. अंतर थोडं जास्त असल्यामुळे माल भरपूर निघते. चांगला निघते क्वालिटी. आपण जे बेडवर जे रोपांची लागवड केली ती बेडवर केलेली चांगली का सरीमध्ये लावली चांगलं? आता पावसाळ्यात बेडवर करावं लागते. उन्हाळ्यात तुम्ही सरीव जर केली तर योग्य होती. म्हणजे उन्हाळ्यात जरी पाणी कमी पडलं ठिबकला आपल्याला तरी भिजवायला सोपं पडत आहे. आणि पावसाळ्यात जरी रानाला पाणी लागलं तरी बेडवर असल्यामुळे झाडाला काय होत नाही. जास्त पावसाचं प्रमाण जरी वाढलं तरी बेडवर असल्यामुळे झाडांना काही नुकसान होत नाही. काय या पिकावर रोग कोणकोणते होतात? ह्याला जास्त आळीचा प्रादुर्भाव आहे ह्या रोगाला. आळीचा प्रादुर्भाव. आळी जास्त आहे. पांढरी माशी आहे. एवढे 2 रोग आहेत त्याला म्हणजे जास्त करून आळीनं पांढरी माशी त्याला. ठीक आहे. तुम्ही यांना दुसरं कोणतं फवारणी करता का की जे बाजारामध्ये विकत नाणता? देशी उपाय काय करता यांच्यावर? देशी नाही. मी खाल्लं आता माझ्यात म्हशी असल्यामुळं मोतारी हे सोडतो मी ह्याला. ठीक आहे. क्वालिटी चांगली ती सेंद्रिय पण मिळते. जरा थोडा गुळ ही म्हणजे असं ती स्लरी करून सोडतो. थोडं स्लरी केल्यामुळे थोडं उत्पन्नामध्ये आपली वाढ झालेली. उत्पन्नामध्ये वाढ पण होती. माल पण 1 नंबर निघतो. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, यांनी आपल्याला वांग्या पिकाबद्दल खूप छान माहिती सांगितली. तर आपल्या मित्रांना तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून त्यांना जर कोणती माहिती हवी असेल तर ते आपल्याला संपर्क साधू शकतात. माझं नाव विकास वासुदेव वाळके. मी राहायला गुरसाळे. माझा मोबाईल नंबर 95-03-64-55-57. वाळके जे आपण जे आम्हाला वांग्या पिकाबद्दल मार्गदर्शन केलं ते फार महत्वाचं आहे. आपले शेतकरी बांधवांचा उपयोग होणार हे तर नक्कीच आहे. तर हे जे आपण मार्गदर्शन केलं
सगळं धन्यवाद.